त्या देवळाकडे वळणाऱ्या तुमच्या पायामध्ये बेड्या घातल्याच पाहिजेत। सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेच्या 11 फेब्रुवारीच्या भागात काळूबाईचं मंदिर उघडल्यामुळे विराट खूप संतापलेला असतो आणि तो अमोघ आणि आर्याला दोघांनाही मारण्याचा निर्णय जाहीर करतो। तेव्हा आईसाहेब आणि दादासाहेब गयावया करू लागतात। आम्ही त्याला परत आणू पण मारू नका असं म्हणतात, मात्र विराट कुणाचं ऐकत नाही। काळूबाई माझ्या साधनेत व्यत्यय आणते, ती धोकादायक आहे असं तो म्हणतो। माझा निर्णय ठरलाय, अमोघला शिक्षा होणारच असं तो म्हणतो। दादासाहेब अमोघला मारू नये म्हणून विराटकडे विनंती करतात। तेव्हा विराट त्याला तुला अमोघ हवाय की संपूर्ण कुटुंब असा पर्याय देतो। हा सगळा प्रकार बघून आजी संतापते। ती पोरगी घरात आल्यापासून तिला तुम्ही सगळे आणि विराट छळताय, तरीही तिला काही झालं नाही, तिच्यावर काळूबाईची कृपा आहे असं म्हणतात। सुशीला काकू देखील आजीची साथ देते। आता विराटचं राज्य संपेल असं म्हणते। हे ऐकून विराट चिडतो आणि अमोघ आणि आर्या मंदिरातून जिवंत बाहेर येणार नाहीत असं म्हणतो। तो मिलिंदला देवळाचा दरवाजा बंद करायला सांगतो। मिलिंद पुढे जायला कचरतो, मात्र विराटच्या सांगण्यावरून तो आईसाहेबांची माफी मागून दरवाजाच्या दिशेने जातो। मात्र आजी आणि काकूला बाजूला करण्याच्या आधीच तो मागे फेकला जातो। हा सगळा प्रकार बघून सगळ्यांना धक्का बसतो। आजी काळूबाईचे आभार मानते, तर विराट आजी आणि काकूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याचा प्रयत्न अयशस्वी होतो। तो सगळ्यांना घरी जायला सांगतो। एक ना एक दिवस मी हे मंदिर बंद करेन असं म्हणून तो निघून जातो। आजी आणि काकू आज जाऊन काळूबाईचं दर्शन घेतात। आर्या त्यांना पाहून खुश होते। आजी आणि काकू आर्याला काळूबाईने तुझ्याकडून काम करून घेतलं असं म्हणतात। सगळेजण एकत्र मिळून आरती करतात। इकडे घरात आर्याने देवीचं मंदिर उघडल्यामुळे सगळेजण चिडलेले असतात। दादासाहेब मिलिंदला एक उपाय सांगतात। अमोघ, आर्या, काकू आणि आजी मंदिरातून घरी परत येतात। तेव्हा अमोघ आर्याला तू हट्टाने मंदिर उघडायला नको हवं होतं असं म्हणतो। तेव्हा आर्या त्याला तुला तुझ्या डोळ्यांनी काळूबाईच्या शक्तीची प्रचिती आली नाही का असं विचारते। काळूबाईनेच माझी या कामासाठी निवड केली आहे असं म्हणते। आजी अमोघला आर्याने योग्य तेच केलं असं म्हणतात। घरात शांतता सुख भांडण नको हवी असतील तर काळूबाईला घरात आणायलाच हवं असं म्हणतात आणि त्यासाठी तिलाही लढाई लढावीच लागेल असं म्हणतात। घरात पोहोचल्यावर मालती आर्याला अडवते आणि तुझा माज आता उतरवायला नेते असं म्हणते। या मालिकेच्या आगामी भागात दादासाहेब आर्या पुन्हा मंदिरात जाऊ नये म्हणून पायात विंचवाच्या बेड्या घालायची शिक्षा देतात। त्या देवळाकडे वळणाऱ्या तुमच्या पायामध्ये बेड्या घातल्याच पाहिजेत। हौसार या बेड्या। विराट पुन्हा मंदिर बंद करू शकेल का? आर्या काळूबाईला दिलेलं वचन पूर्ण कसं करणार? पाटील घराणं विराटच्या विरुद्ध उभं राहणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई माझी काळूबाई सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7 वाजता फक्त सोनी मराठीवर। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असंच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप।